ठाकरे मातोश्रीवरून मुंब्र्यासाठी रवाना झालेत आणि काही वेळ ठाकरे मुंब्र्यात दाखल होणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंना मुंब्र्यातील वादग्रस्त शिवसेनेच्या शाखेजवळ जाता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. शाखेजवळ एक स्टेज उभारण्यात आला आणि त्या ठिकाणावरूनच उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर त्या परिसरात उद्धव ठाकरेंची सभा देखील होणार आहे. दरम्यान मुंब्र्यामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंब्र्यातील शाखेच्या परिसराला आता छावणीचं स्वरूप आले. ठाकरे गटाची शाखा शिंदे गटानं पाडून त्यावर शिंदे गटानं दावा केला. एका तात्पुरत्या एका कंटेनरमध्ये शिंदे गटाने शाखा सुरू केली. त्यावरून आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या मुंब्रा परिसरात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते जमा झालेत. घोषणाबाजी होते. मुंब्रा परिसरातील शाखेवरून हे राजकीय घमासान आहे आणि त्यातही उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या बालेकल मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचं जंगी स्वागत करण्याचं सगळं नियोजन आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे येणार आहेत. एक तर पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे शिवसेनेची शाखा उद्धव ठाकरे गटाची पाडून टाकली. शिंदे गटाने रातोरात कंटेनरमध्ये नवीन शाखा सुरू केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक नेस्तनाबूत करून टाकले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट आमने सामने आलेत. आता सद्यस्थिती काय, किती वाजेपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचतील? नक्कीच उद्धव ठाकरे हे मुंबईतून निघालेले आहेत आपल्या घरून. मात्र आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात इथे मुंब्रा इथे पोहोचणार आहेत. परंतु इथली परिस्थिती आपण बघू शकता की इथे जिथे मुंब्रा शाखा आहे, ह्या मुंब्रा शाखेच्या बाहेरच एकनाथ शिंदे गटांच्या ज्या महिला कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी इथला ताबा घेतलेला आहेत आणि सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांच्या बाजूनी पोलिसांनी बॅरिकेड्स टाकलेले आहेत. कारण हे महिला कार्यकर्ते देखील बाहेर जाऊ शकत नाही आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना या शाखेची पाहणी करू देणार नाही अशीच जी काही भूमिका एकनाथ शिंदे गटाची होती, त्याच भूमिकेच्या अनुषंगाने यांनी सगळ्यांनी इथे आपला ठिय्या मांडलेला आहे. आणि इथूनच काही अंतरावरती उद्धव ठाकरेंचं एक स्टेज उभारलेलं आहे शाखेच्या काही अंतरावरती. आणि तिथे उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आणि तिथूनच पुन्हा उद्धव ठाकरेंना पुन्हा ते माघारी फिरणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकत्र येऊ नये याची खबरदारी पोलिसांनी पूर्णपणे घेतलेली आहे. आणि आपण जसं पाहतोय की शिंदे गटाने मात्र पूर्णपणे त्या शाखेच्या बाहेरच आपला ताबा घेत आहेत. आपल्यासोबत नरेश म्हस्के आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, आपण सकाळी म्हटलं की उद्धव ठाकरेंना विरोध करणार, त्यांना इथे येऊ देणार नाही आहेत. आज आपण इकडे सगळे जमा झाले. या ठिकाणी आपल्यास माहीत आहे की आज या ठिकाणी शिवसेना शाखेचं काम सुरू आहे. पण चुकीच्या पद्धतीने बातम्या पेरून, चुकीच्या पद्धतीने बदनामी करून की शाखा JCB ने तोडली वगैरे अशा आपण पाहतोय पुनर्निर्माणाचं काम सुरू आहे. आज तुम्ही पाहताय समोर एक बॅनर दिसतोय तुम्हाला, तुमच्या व्हिडिओग्राफरनी तो दाखवावा की त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी तो बॅनर लावलाय उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचा. त्यावर तुम्हाला शरद पवार आहेत, या ठिकाणी एक बॅनर आहे त्याच्यावर शरद पवार आहेत, सोनिया गांधी आहेत, परंतु शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पण फोटो नाही आहे. दिघे साहेबांचा तर कायम यांनी दुश्वास केला, परंतु उद्धव साहेबांना हे चालतं आहे का? म्हणजे खुर्ची करता बाळासाहेबांचा फोटो पण तुम्ही आता विसरायला सुरू केलं. आमच्याकडून उद्धव साहेबांना एक प्रश्न आहे, पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही त्यांना विचारावा की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर नाही आहे हे उद्धव साहेबांना मान्य आहे का, संजय राऊतांना मान्य आहे का? हा प्रश्न आमच्यातर्फे तुम्ही त्यांना विचारा. हे सर्व जो प्रकार आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे, त्यांच्या नादाला लागून या ठिकाणी शिवसैनिकांच्या छाताडावर नाचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. या ठिकाणी शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे, त्यांची रोजीरोटी बंद केलेली आहे. आणि आज जो आम्ही आलेलो आहेत ना, त्या शिवसैनिकांच्या छाताड्यावरती नाचण्याकरता उद्धव साहेब कसे येत आहेत हे आम्ही पाहण्याकरता आलेलो. दुर्दैव आहे जो जितेंद्र आव्हाड कायम बाळासाहेबांचा दुश्वास करत होता, त्यांच्या नावाने शिमगा करायचा. आता मागे उद्धव ठाकरेंचा इथे स्टेज बांधले गेलेला काही अंतरावरतीच, उद्धव ठाकरेंना इथपर्यंत येऊ दिलं जाणार आहे का? तुम्ही त्यांना इथे थांबवणार आहात की काय? त्यांनी बघा, त्यांना मुंब्र्यामध्ये यायला आमचा विरोध नाही आहे, परंतु आमचं घर आहे. आमच्या घरावर तुम्ही येऊन जर हक्क सांगणार असाल तर आम्ही आमचं घर तुम्हाला कसं देऊ? इतके दिवस तुम्हाला कधी मुंब्र्यात दिसला नाही का?
या विधानसभा मतदारसंघामध्ये विटावायची शाखा तुटली रोड वाइंडिंगमध्ये, कळव्याची शाखा तुटली, या ठिकाणची सुद्धा शाखा तुटली होती, तेव्हा तुम्हाला कधी मुंब्रा दिसलं नाही का? प्रचाराला सुद्धा या ठिकाणी यायचे नाहीत, एकदा आलेले धावत धावत गाडी पळवत नेलेली, आम्ही मुंब्रात नेलं म्हणून आम्हाला आमच्यावरती लाखोली वाहिली होती, आणि आज तुम्हाला मुंब्रा दिसते. कोणाचं ऐकून हे सर्व गोष्टी करताय? ज्या शाखेमध्ये वडापावचा ठेला टाकला होता, सर्व्हिस सेंटर टाकलं होतं, बिल्डिंग मटेरियलची सामान त्या ठिकाणी टाकलं होतं, त्या शाखेला त्या जो कोण सांभाळत होता त्याचा तुम्ही त्याला दम द्यायला पाहिजे का त्याला प्रोत्साहन देण्याकरता येत आहे? या ठिकाणी 99% शिवसैनिक हे एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत आहेत. त्या माणसाला आम्ही सांगितलं की अरे बाबा, तुला जर ह्याचं काही भाडं मिळत असेल तर आम्ही आमच्या राजन किणी या ठिकाणी, त्यांनी सांगितलं त्याचं भाडं मी तुला दर महिन्याला देतो, परंतु शाखेत या चुकीच्या गोष्टी चालल्यात, या बंद कर. तो ऐकायला तयार नव्हता. 99% शिवसैनिक आज शिंदे साहेबांसमोर आहेत, त्यांनी ती शाखा ताब्यात घेतली आणि पुनर्निर्माणाकरता त्या ठिकाणी काम सुरू आहे. थोडक्यात आपण म्हटलं की मस्के यांचं की ही शाखा आमची, हे आमचं घर आहे, आम्ही इथे त्यांना उद्धव ठाकरेंनी येऊ देणार नाही. महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्या सगळ्या महिला गेल्या 2 तासांपासूनच या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपण महिलांशी संवाद साधू, काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष या मुस्लिम बहुलवस्तीमध्ये एक शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेनेचं अस्तित्व इकडच्या लोकांनी टिकवून ठेवलेलं आहे, आणि त्यावेळी मला असं वाटतं उद्धव साहेबांनी कधीच विचारणा केली नाही की शिवसेनेच्या शाखा किती आहेत, आणि बऱ्याच शाखांवर बुलडोजर फिरवले गेले पण उद्धव साहेब कधीच आले नाही. आणि आत्ता हक्क सांगण्यासाठी जर येत असतील तर ती चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आव्हाडच्या सांगण्यानुसार ते येत आहेत. ज्या आव्हाडांनी याच्यापूर्वी शिवसैनिकांवर बुलडोजर फिरवले, आज त्याच JCP तो त्यांचा सत्कार करणार, आणि तो सत्कार घेण्यासाठी उद्धव साहेब जर ठाण्यात येतात किंवा मुंब्रात येतात तर हे जे त्यांच्याकडे शिवसैनिक राहिले त्यांचे दुर्भाग्य आहे मला असं वाटतं. आपण इथे पाहतो की तरुण देखील खूप मोठ्या प्रमाणात, आपण त्यांच्याशी बोलूया. मला गेल्या अनेक तासांपासून इथे बसलेली आहेस, तुझी काय भूमिका आहे? माझी भूमिका एवढीच आहे की जर माननीय उद्धव साहेब इथे येत आहेत, माझी भूमिका एवढीच आहे जर जितेंद्र आव्हाडला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार ते इथे येत आहेत, मग जर ते अंगावर येत आहेत तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत. तुम्ही उद्धव ठाकरेंना इथे रोखणार आहेत का? हो नक्कीच, कारण की जर त्या ते एवढी वर्ष जर इथे आले नाही आहेत शाखेत बघायला, कधी काही म्हणजे मुंब्रामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायला कधी आले नसतील, आणि आज शाखा ताब्यात घेण्यासाठी येत असतील किंवा व्हिजिट देण्यासाठी येत असतील आव्हाड साहेबांच्या म्हणण्यानुसार, ते खरंच चुकीची गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वी येत राहिलं पाहिजे होतं, आणि आपल्या शाखा कुठे कुठे आहेत त्यांनी हे बघून ठेवल्या पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांचा ताफा चालला आहे, काही वेळातच ते आता मुंब्र्याच्या त्या शाखेच्या ठिकाणी येतील. आपण बघतोय की दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे.